हवा पुढे वाला भावा पुढे बाला भावा पुढे बाला भावा पुढे बाला भावा पुढे भावा पुढे बाळा भावा पुढे बाळा नाही कुणाचे सबल करी देवावरी सता करी देवावरी सता नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे सबळ करी देवावरी सता करी देवावरी सत्ता ओ नत्याहून परता कोण त्याहून परता परता परत रेना रे
त्याहुनी परता को न त्याहुनी परता करी देवावरी सत्ता करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ करी देवावरी सत्ता कोण त्याहुणी परता बैसे तेथे येती न पाचारिता सर्व शक्ते करी देवावरी सत्ता कोण त्याहुणी परता तुकाम निराय कोण तया कडे पाहे करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी
परत विठ्ठल 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 देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे या देवे सर्वभूतेषु मात्ररूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः अनादि अंबिका 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 भगवती अनादि अंबिका 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 भगवती अंबिका 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 भगवती अनादि अंबिका 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 भगवती बोध परडि 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 गे उनि हाती 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 बोध ज्ञानाचा 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 पाजळती बोध ज्ञानाचा 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 पाजळती సింహాసనస్థం పదాంబుజతేజస్ఫురదిక్ప్రదేశం విదీంద్రాదిదేవే సదాస్తుయమానం సమాధిస్థమూర్తిం భజే జ్ఞానదేవం జయాన్సే కేలియా స్మరణ ఊయ సకల విద్యాన్సే అధికరణ తీచివందు శ్రీచరణ శ్రీ గురుంచేతి నమస్కారణ్యాత మస్తకహే పాయావరి नाही कोणाचे सबळ करी देवावरी सत्ता कोण त्याहुणे परता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पवित्र अशा क्षेत्रामध्ये पवित्र अशा श्री भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये अत्यंत गोड अशा प्रकारची कीर्तनाची सेवा ज्या निमित्तानेही ते निमित्त सर्वांना ज्ञाते नवरात्री उत्सव समग्र भारतवर्षामध्ये अत्यंत जोरात चालू आहे आणि या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आज नियमाप्रमाणे पाचव्या माळेचा विधी आज पाचवी माळ आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा ललिता पंचमीचा दिवस नीट आहे का बरं का प्रत्येक दिवसाला कुठल्या देवीची आराधना करावी नवरात्रीमध्ये याचं सुद्धा विशेष वर्णन आहे देवी भागवतामध्ये असो पण ललिता पंचमीचा दिवस ललिता म्हणजे लक्ष्मी मातेचं स्वरूप खऱ्या अर्थानं या सगळ्या लक्ष्मी माता माझ्या कीर्तनामध्ये आज बसल्या याचं मला फार मोठं समाधान आहे आणि कीर्तनाचा खरा जो आजचा वर्ग आहे हा तुम्ही खाली बसवलेला आहे याचं मला थोडं दुःख आहे विठ्ठल 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 असो असो जसं असेल तसं जागेचा अभाव जशी जागा असेल तसं ऍडजस्ट करणं गरजेचं आहे पण या नवरात्रीतला असणारा हा जो काही सोहळा आहे कीर्तनाचा हा श्री भैरवनाथांच्या समोर आहे भैरवनाथ हे काही सामान्य दैवत नाही नीट ऐका भैरवनाथ हे सामान्य दैवत नाही काशीखंडामध्ये वर्णन आलेलं आहे भैरवनाथ हे दैवत कसं आहे
म्हणे ब्रह्मदेव आणि महाविष्णू या दोघांचा सुद्धा अहंकार ज्यांनी घालवला त्या देवतेचं नाव आहे ब्रह्म भैरवनाथ. दोघांचा अहंकार समूळ नाही सकेला नायनाट केला. कथा भाग फार मोठा आहे, एक तास त्या कथेमध्ये जाईल म्हणून त्याच्या नादी लागत नाही. पण भैरवनाथ हे दैवत ज्याने ब्रह्मदेवाचा आणि महाविष्णूचा अहंकार घालवला. मग त्या भैरवनाथासमोर तुम्ही आम्ही नेमके कोण आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. महाविष्णू कुठं, ब्रह्मदेव कुठं, त्यांचा सुद्धा अहंकार खऱ्या अर्थानं लयाला नेण्याचं सामर्थ्य जगाच्या पाठीवरती जर कुणाचं असेल तर त्या भैरवनाथाचे. आणि या नवरात्र उत्सवामध्ये देवी मातेची आराधना करावी, करायलाच पाहिजे. कोणी कोणी देवीची आराधना केली म्हणे कुणी केली नाही ते सांगा. विठ्ठला 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 विठ्ठला. या सृष्टीचा जो कारभार आहे हा तिच्या शिवाय नाही. या जगात ज्या वेळेस कोणीच नव्हतं त्यावेळेस ती होते. जेवण कोट्याची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. 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 अंगे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते. येते एक ढाल गज निर्मन झाली, 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 येते एक ढाल गज निर्मन झाले, येते एक ढाल गज निर्मन झाले, येते एक ढाल गज निर्मन झाले, येते एक ढाल गज निर्मन झाले. जेव्हा कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, काहीच नाही ज्या वेळेस, ज्या वेळेस म्हणे चंद्रही नव्हता, ज्या वेळेस सूर्यही नव्हता, ज्या वेळेस कुठला ताराही अस्तित्वामध्ये नव्हता, त्यावेळेस काय परिस्थिती होती सृष्टीची म्हणे अवघे शून्यची होते पाही. कसं होतं सगळं तुमचं लक्ष आहे ना माझ्या कीर्तनाकडं. मी म्हणेन गाणी, काही काळजी नका करू. तुमच्यासाठी मी म्हणेन दोन चार गाणी, काही काळजी नाही. पण तुमच्यासाठी गाणी म्हणली तर ह्यांनी माझ्यावर डोळे नाही फाडले पाहिजे एवढं फक्त. मला बंधन आहे त्याच्यामुळे थोडं बंधनामध्ये चालायला पाहिजे. नाही तर कधी कधी महाराजांनी सांगितलंय बंधनाचा तुडू फासा. विठ्ठल 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 विठ्ठल. काहीच नव्हतं म्हणे चंद्रही नव्हता, सूर्यही नव्हता, तारेही नव्हते, तारांगणही नव्हती, मुलखेड नव्हतं, गोठावडं नव्हतं, काही नव्हतं त्यावेळेस, काही नव्हतं. मग त्यावेळेस काय होतं? काहीच नव्हतं. ज्या वेळेस काहीच नसतं त्यावेळेस शून्य समजलं जातं. म्हणे अवघे शून्यची होते पायी, सगळं शून्य होतं त्यावेळेस. म्हणे तेथे एक ढालगज निर्माण झाली. ती निर्माण जी झाली ना तिला आदिमाया आदिशक्ती असं नाव आहे. विठाला 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 विठाला. ती आजकालची नाहीये, ती कधीची आहे कोणाला सांगता नाही आलं आजपर्यंत. इतकी जुनी असणारी ती आदिमाया आदिशक्ती विविध देवांच्या रूपानं ही प्रत्येक ठिकाणी वास्तव्याला आहे. त्याची शेकडो नावं आहेत पण दुर्गा सप्तशतीमध्ये प्रामुख्याने नऊ दुर्गा सांगितल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रथमं शैलपुत्रींच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेती, कुष्मांडेती चतुष्टकं, पंचमं स्कंदमातेती, षष्टम कात्यायनी तिच, सप्तमं कालरात्रीती महादुर्गाच्या अष्टमं, नवमं सिद्धिदात्रीच नवदुर्गा प्रकीर्तित. नऊ प्रकारच्या दुर्गा ह्या सांगितलेल्या आहेत. प्रत्येक दुर्गेचा आराधनाचा दिवस हाही सांगितलाय. कोणत्या दिवशी काय उपासना करावी हे सगळं खरं आहे, पण कितीही काही जरी झालं तरी नवरात्रीचं व्रत हे प्रत्येकानं केलं पाहिजे. महाराज का करायला पाहिजे, काय विशेषण आहे त्याच्यामध्ये? काही नाही. नवरात्रीची उपासना म्हणजे शक्तीची उपासना आहे. कुणाची उपासना आहे? शक्तीची उपासना आहे. कुणी इथून मागं केलं आहे का? पुराणामध्ये काय आढावा आहे का? देवी भागवतामध्ये वर्णन आहे. म्हणजे नवरात्रीची उपासना कुणी केली? साक्षात प्रभू रामचंद्रांनी केली. कुणी केली? नवरात्रीचं हे व्रत तुम्ही, आम्ही उपास धरतो ना, आता उपासाची फॅशन आहे. फॅशन म्हणजे चप्पल घालायची नाही, हे फॅशनचा भाग झालेला आहे. मामी गादीवरती बसत नाही, फॅशनचा भाग आहे. काही काही लोकांचं तर अनेकच निराळं असतं. ते नवरात्रीत नऊ दिवसाच्या नऊ साड्या तर मला कुठल्या ग्रंथात आढळलं नाही. आता तुमचं तुम्ही कुठून अभ्यास केला हे सांगता येईल. पण ज्याची त्याच्या आवडीचा भाग आहे
आपल्याकडे जर काही असेल तर खऱ्या अर्थाने त्याचा भोग आपण भोगलाच पाहिजे. मला काही माझा काही त्याला विरोध नाही, पण आपण बाबा कुठं वाचलं नाही की बाबा आज पांढरी साडी उद्या ती निळी साडी पिवळी साडी असं आपण काही कुठं वाचलेलं नाही. पण जो ज्याचा त्याचा आनंदाचा भाग आहे, ज्याचा त्याचा आनंद प्रत्येकाने लुटावा, आपली काही कुणावरती टीका नाही. पण तो आनंद लुटत असताना देवीची उपासना कुणी कुणी केली आपल्याला माहिती पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी उपासना केली का केली? ज्या वेळेस सीतेचं हरण रावणानं केलं, म्हणजे सीता चोरून नेली असं म्हणा, त्यावेळेस प्रभू रामचंद्र सीता शोधार्थामध्ये सगळ्या वनामध्ये भटकत होते, फिरत होते. सगळ्या वनांतरामध्ये सीतेला शोधत असताना सीतेप्रती त्यांच्या अंतःकरणातली असणारी प्रेम भावना नीट लक्ष देऊ नये का? प्रेम भावना अशी आहे, त्याच्यामध्ये उत्पन्न होणारी जी माया आहे ती माणसाला रडविण्याच्यात नवल नाही, देवाला पण रडवती हो. आणि प्रभू विलाप करायला लागले. विलाप करायला लागल्याच्या नंतर आकाशमार्गानं नारद मुनी तिथं आले. नारायण नारायण नारद मुनी आले. नारद मुनींनी पाहिलं, प्रभू जगाचे चालक मालक तुम्ही आणि तुमच्या चेहऱ्यावरती चिंता? त्यांनी सांगितलं, हो चिंता आहे. काय चिंता आहे? काही नाही म्हणे, माझी सीता बऱ्याच दिवस मला भेटली नाही. म्हणे मग? म्हणे कुठं गेली काही कळत नाही, काही सुगावा लागत नाही, काही मार्ग सापडत नाही, काय करावं काही समजत नाही, काय करावं? त्यांनी सांगितलं, काहीच करू नका, एक करावं लागेल. या प्रसंगातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी एकच साधन आहे. काय? नवरात्र करावं लागेल. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करावी लागेल. ते म्हणे, कोणत्या देवीची करावी लागेल? म्हणे, जी अनादि काळापासून चालत आलेली आहे, विठ्ठल विठ्ठल अनादि निर्गुण प्रगटली महिषासून मर्दनाला त्रिविध तापाची करावया झाड लोक म्हणते कीर्तने का गोंधळे, पण मी एवढी डेअरिंग करतोय त्याचं कारण सांगतो तुम्हाला. नवरात्र उत्सव आहे, घटस्थापना झालेली आहे, गट बसल्याच्या नंतर अंगात घुमत नाही म्हणून मी डेअरिंग करतोय, नाही तर आपली काय हिंमत आहे एवढी गाणी म्हणायची? उगा आले एखाद्याच्या अंगात तर घोटाळा नको, हल्ली कीर्तनात सुद्धा अंगात यायला लागले, नको प्रसंग सांगायला. पण म्हणे कुणाची उपासना करू? म्हणे अनादि काळापासून जी आलेली आहे तिची उपासना करा. खरंच आहे, प्रभूने तिची उपासना नवरात्रीची केली, नवरात्रीचं व्रत संपन्न केलं. परिणाम परिणाम सीता शोधली याच्यात नवल नाही, पण रावणासारखा असणारा जो काही ज्याला काय म्हणतो आपण अत्यंत क्रूर पाबर का असा असणारा दैत्य खऱ्या अर्थाने प्रभूने मारला. त्याच्यासाठी जी शक्ती पाहिजे होती ती शक्ती मिळवण्याकरता काय करावं लागलं? नवरात्रीचं व्रत करावं लागलं. केलं. वृत्रासुर मातला होता म्हणे, वृत्रासुर नीट ऐका. त्या वृत्रासुराचा नाश करण्याकरता सामर्थ्यच नाही राहिलं देवांकडं, अवसानच नाही, नाश तर करायचा आहे पण करावं काय? ज्यावेळेस काहीच पर्याय शिल्लक राहत नाही त्यावेळेस मग एकच आहे, काय? आदिमाया आदिशक्ती. आदिमाया आदिशक्तीची उपासना. लय सुंदर वर्णन आहेत. जगजोडी जगजोडी नाव ठेवील लाडी, जगजोडी जगजोडी नाव ठेवील लाडी, जगजोडी जगजोडी नाव ठेवील लाडी, जगजोडी जगजोडी नाव ठेवील, जग
जगजोडी जगजोडी ओ लोक म्हणते जगजोगी जगजोगी नाही बरं का जगजोडी नीट ऐका जगाला जोडायचं काम करते म्हणे ती आणि खरंच आहे माया माणसाला लय जोडती आज सगळा बाजार झालाय मायेचा पा बरं का मायात सडकिती माणसाला लय सडकिती महाराज इतकं घुमिती माया इतकं घुमिती काही काही माणसं बेजार झाली अक्षरशः का माया पा भगवान परमात्म्याचं सांगणं या सृष्टीमध्ये मला जरी अवतीर्ण व्हायचं असेल म्हणजे देवाला तरी सुद्धा मला एकट्याला येता यावं लागत नाही मला तिच्याच पाया पडावं लागतं हो आठवणा कृष्ण जन्म कृष्ण अवतार आठवा या कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्म्याला यायचंय पण येण्यासाठी पहिलं मायेच्या आधी मायेच्या पाया पडावं लागलं आणि तिला सांगावं लागलं तुम्ही येत असाल तर कार्य सफल होईल तिच्याशिवाय नाही या जगताची उत्पत्ती असणारी आदिमाया आदिशक्ती आणि तिची जर उपासना आपण केली तर प्रभू रामचंद्रांचं कार्य सिद्धीला गेलं त्याच्याही पुढं जाऊन सांगतो नंबर दोन कृष्णाने नवरात्रीचं व्रत केलं तुम्ही म्हणसान महाराज काय पुरावा आहे देवी भागवतात पुरावा आहे कृष्णाने का व्रत केलं म्हणे द्वारकेचा राजा असणारा कृष्ण परमात्मा आणि त्यांना मुलगा झाला ऐका बरं का त्यांना पुत्र झाला पुत्र झाल्यावरती आपल्याकडे आनंदोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे विठ्ठल महाराज तुम्ही मागं बसले आपल्याकडे पुत्र झाल्यावरती आनंदोत्सव साजरा करायची पद्धत आहे पण प्रत्येकाचा आनंद व्यक्त करण्याची पद्धत जरा भिन्न भिन्न आहे कुणी पेढे वाटून आनंद साजरा करतो कुणी हॉटेलमध्ये नेऊन साजरा करतो गोडधोड जेवणं गावणं घालून साजरा करतो काही काही लोकांची अनेक पद्धत वेगळी आहे काही काही लोकांचं तेवढं नाही भागत मग वल्ल सुख कुणाची काय पद्धत कुणाची काय पद्धत आणि मग देवाला इतका आनंद झाला कृष्णाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला आनंदाच्या भरामध्ये सगळी द्वारका नगरी डुंबून गेलेली प्रचंड आनंद आहे आणि त्या प्रचंड आनंदामध्ये कुणीतरी येऊन कानाला लागलं आणि कानामध्ये बातमी सांगितली ती बातमी सांगितल्याबरोबर कृष्णाचा चेहरा उतरला याच्यात नवल नाही नीट ऐका काही काही बातम्या इतक्या दुर्दैवी असतात कानावरती येऊ नये कृष्णाचा चेहरा उतरला याच्यात नवल नाही चेहराही उतरला आणि डोळ्यातनं गळागळा पाणी यायला लागलं पा बरं का साक्षात राजा आता एखाद्या ठिकाणी केंद्रबिंदू नवरदेव असतो लग्नामध्ये एखाद्या मेळाव्यामध्ये एखादा पुढारी केंद्रबिंदू असतो तसा राज्यामध्ये राजा हा केंद्रबिंदू असतो सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडं असतात सगळ्यांच्या नजरा राजाकडं आणि राजाच्याच डोळ्याला पाणी आलं सगळ्या लोकांच्या डोळ्याला पाणी आलं कुणास ठाऊक काय झालं काय झालं आणि डसा 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 देव रडायला लागले कृष्ण परमात्मा तुम्ही म्हणसान महाराज खरं आहे का देवी भागवतामध्ये पहा देव रडायला लागली देवाच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं कृष्णासारखा देव आणि घळाघळा डोळ्यातनं आसू यायला लागली काय प्रकार झाला कुणालाच काही कळेना मग नगरामध्ये हळूहळू बातमी पसरली काय म्हणे कृष्ण परमात्म्याला जो मुलगा झाला त्याच्या प्रित्यर्थ एवढा आनंदोत्सव साजरा केला नेमका तोच मुलगा चोरून नेला चोराने कोणी चोरला म्हणे शंभरासूर नावाच्या दैत्याने चोरला येते का लक्षामध्ये कृष्णाचा मुलगा आयऱ्या गायऱ्याच्या कुणाचे काय करायचं म्हणलं ते डिरिंग होईन पण राजाचा पोरगा चोरायचा आहे बर कुठून चोरायचा आहे द्वारकानगरीतून चोरायचा आहे कुठली द्वारकानगरी म्हणे ZEE+ सुरक्षा असणारी द्वारकानगरी काय सुरक्षा होती द्वारकेला म्हणे द्वारके इतकी सुरक्षा जगाच्या पाठीवरती आजपर्यंत कुणाला मिळली नाही काय सुरक्षा होती म्हणे द्वारकेला सुदर्शन चक्राची सिक्युरिटी होती काय होतं तुमच्या येते ना लक्षामध्ये सुदर्शन चक्राची सिक्युरिटी होती द्वारकेच्या भोवती सुदर्शन चक्र फिरायचं देवाच्या अनुमतीशिवाय कुणाला आतही येता येत नव्हतं बाहेरही जाता येत नव्हतं द्वारकानगरीच्या बरं का पहा तुम्ही सुदर्शन चक्राची सिक्युरिटी होती किती स्पीड होतं म्हणे पापणी लवत नाही तर 3 वेळा चक्र मारून व्हायचं त्याचं किती असे पापणी उघड झाप करतो आपण उघड जाप करताना जितका वेळ लागतो लगेच करून नका बघू उघड जाप करायचं जितका वेळ लागतो तितक्या वेळामध्ये 3 वेळा ते सुदर्शन चक्र सगळ्या नगराला फेरी मारायचं नेसती पापणी लवत नाही तर पहा पापणी लवत नाही तर आपण आपल्या किचनमधनं आपल्या घरामध्ये हॉलमध्ये हॉलपर्यंत सुद्धा येऊ शकत नाही पण सुदर्शन चक्र 3 वेळा फिरायचं तेवढ्या वेळेत इतकं जोरामध्ये मध्ये कोण आलं तर काय होईल त्याचं तुमचं तुम्ही बघा काय होईल इतकी सुरक्षा पण इतक्या कडेकोट पहाऱ्यामध्ये इतक्या कडेकोट बंदोबस्तामध्ये कृष्ण परमात्म्याचा पोरगा चोरून नेला आता मोठी गंमत झाली बुवा तो म्हणला सगळ्यांना 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 मी ठकवलं म्हणे पण मला ठकवणारा कोण जन्माला आला सगळ्यांना ठकवलं ना चरित्र पहा तुम्ही
आता गवळण म्हणूनही आजच्या कीर्तनामध्ये म्हणून म्हणत नाही. सगळ्यांना टकवणारा मी, पण मला टकवणारा जगामध्ये कोण आहे? तर म्हणे कुणीतरी राक्षसाने चोरून नेला. राक्षस चोरून नेऊ शकतो येतपर्यंत ठीक आहे, पण तो मायेच्या सहाय्याने चोरू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त चोरू शकत नाही. मायेचं अस्त्र काहीतरी असेल. म्हणे तो कसा गेला होता त्याचं पण वर्णन आहे. म्हणे सटवी ज्या वेळेस टाक लिहायला जाते ना, पा सटवीची परमिशन होती आतमध्ये जायची, नीट ऐका, तिची आतमध्ये जायची परमिशन होती. म्हणे आज सूक्ष्म रूपाने तिच्याबरोबर आतमध्ये गेला आणि पोरगा चोरून नेला. शंभरासुराने पोरगा चोरला, कृष्ण परमात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हणे बाकी काय नाही, इज्जत का सवाल आहे, येते का ध्यानामध्ये? काय इज्जतीचा सवाल आहे ना? मंत्र्या संत्र्याचा पोरगा एखाद्याचा चोरीला गेला तर इज्जतीचा प्रश्न आहे ना? याच्या घरातलीच माणसं याला सांभाळता येईना? हा लोकांना काय सांभाळायचा? ही लोक म्हणल्याशिवाय राहणार नाही. देवा आता जाऊ कुणाकडं, कुणाची करू ना भाकू, देवाला काही कळेना. त्याही वेळेस सल्ला हाच, बाकी काही नाही, मायेला प्रसन्न करून घ्या, आधी मायेची उपासना करा. देवाला सुद्धा कृष्णाला सुद्धा नवरात्रीचं व्रत करावं लागलं. नवरात्रीचं व्रत केल्याच्या नंतर कृष्णाचा कार्यभाग साधला, त्याचा गेलेला मुलगा त्याला पुन्हा मिळाला, हा पुढचा कार्यभाग आहे. पण कृष्ण परमात्म्याला सुद्धा करुणा भाकावी लागली. मग रामाला चुकली नाही नवरात्र, कृष्णाला चुकली नाही. आणि आपण म्हणतो हे काय द्या उपासामध्ये, काय द्या उपासामध्ये, त्या उपासात काय तो धरल्याशिवाय तुला कळणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, देवीची उपासना ही अत्यंत महत्वाची आहे. लोक म्हणतील महाराज आम्ही देव न मानणारी माणसं आहे. अच्छा, आम्ही जे डोळ्याला दिसतो तेच मानतो, डोळ्याला दिसत नाही ते मानत नाही. आमच्या डोळ्याला आजपर्यंत देवी दिसली नाही, कुठंतरी वाघावरती बसलेली वगैरे मूर्ती आम्ही पाहिलेली, पण मूर्ती आम्ही मानत नाही. आम्ही प्रत्यक्षात देव पाहिल्याशिवाय मानत नाही. असं मग प्रत्यक्षात देव पाहिल्याशिवाय तू मानत नाही असं जरी असेल, तरी प्रत्यक्षात तुला दिसणारी देवी तुझ्या घरामध्ये आहे. कोण? ते बघा बापू, ते बघा त्यांच्या लगेच द्या. बायको नाही व नुसती आई आहे, त्यांच्या डोक्यामध्ये दुसरं काही येतच नाही. आपली आई देवी आहे का नाही? नाही, तुमचं काय म्हणणं आहे? देवी आहे का नाही? आहे. आता ऐका, माता ही देवी आहे. मातृदेवो भव, माता देवी आहे. पण महाराज तुम्ही म्हणला मातृदेवो भव, पण बायको देवो भव असं कुठं ऐकलं नाही आजपर्यंत. पण पत्नी सुद्धा काय देवीच आहे. कसं काय? म्हणजे ज्या वेळेस बवल्यावरती नवरा नवरी उभी असतात पा बरं का, त्यावेळेस लोकांची कुजबूज चालू राहते. काय काय कुजबूज असते? काय जोडाय हो, कसा हडळी कायसा सारखा, कसा लक्ष्मीनारायण. तुम्ही बोलत नाही बा, नुसतं तोंड तरी असा हलवा म्हणजे मला कळल. कुणासारखा जोडाय? लक्ष्मीनारायणासारखा. म्हणजे ती कोण? लक्ष्मी. आणि तो कोण? तुमचं तुम्ही बघून घ्या बरं का. आता इथं जसं झालं इथे, मग आता लक्ष्मीनारायणाचा जोडा जर म्हणलं तर त्याच्यासारखं वागायला पाहिजे का नाही? बापू तुमचं काय मत आहे? बरोबर आहे ना? लक्ष्मीनारायणाचा जोडा, जोडा कुणाचा आहे? लक्ष्मीनारायणाचा. मग लक्ष्मीनारायणाचा जोड्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का तुम्हाला? आज कीर्तनातून जाता जाता घेऊन जा, तुम्ही पण लक्षात ठेवा, तुम्ही विसरू नका. लक्ष्मीनारायणाचा जोडा तुम्ही जर कधी फोटो पाहिला तर शेषशाही नारायण त्या शेषसागरामध्ये, त्या सागरामध्ये शेषाच्या शय्येवरती पहुडलेला आहे. पा असा शांत पहुडलेला आहे, त्याचा एक पाय असा पुढे आहे, आणि तो पाय एका स्त्रीच्या हातामध्ये. ती स्त्री कोण आहे? लक्ष्मी. पाय लक्ष्मीचे हाते, लक्ष्मीचे हाते, पाय लक्ष्मीचे हाते, लक्ष्मीचे हाते, पाय लक्ष्मीचे हाते, लक्ष्मीचे हाते, पाय लक्ष्मीचे हाते, लक्ष्मीचे हाते. ज्ञानेश्वरीत वर्णने, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पा ती पाय धुवाना धुवण्याचं दैव तिला प्राप्त झालं. लक्ष्मी मातेचा कधी जर तुम्ही विष्णू लक्ष्मीचा लक्ष्मीनारायणाचा जोडा पाहिला तर देवाचे पाय हे तिच्या हातामध्ये. आणि ते फोटोतून असं शिकायचं किती काय करते पतीची सेवा करते पाय दाबून. बरोबर आहे का नाही? आपल्याकडे आहे का ते? नाही बरी गते का? आता हे स्वतः तोंडाने म्हणतात नाही.
अरे किम किमन इथं हात तरी म्हणा नीट ऐका. लक्ष्मीनारायणाचा जोडा, लक्ष्मीनारायणाचा जोडा, लक्ष्मीनारायणाच्या जोड्यामध्ये नारायणाची सेवा लक्ष्मीनी करावी हा नियम आहे. आपल्याकडं उलटं झाले. नारायण सकाळी उठतोय 6 वाजता, लक्ष्मी लक्ष्मी 12 वाजेपर्यंत व्हॉट्सअप पाहते. कधी कधी तिला 1ही वाजते. इंस्टाग्रामचं ते संपत नाही. लक्ष्मीला काही झोप येत नाही आणि मोबाईल बातकन तोंडावरती पडला की तिच्या लक्षात येतं आता झोपाय पाहिजे. मग लक्ष्मीने झोपायचं. नारायणाला कामावर जायचं असतं, लक्ष्मीच्या नादी लागून त्याला जमत नाही, सकाळी उठावंच लागतं. सकाळी उठल्याबरोबर त्याने काय करायचं? आंघोळीला पाणी तापवायचं. आंघोळीला पाणी तापवल्यावरती स्नान स्वतः करायचं, तिला पाणी तापत ठेवायचं. तुमच्या घरातलं नाही सांगत मी, तिकडचं सांगतोय लांबचं. मग त्याने चहा ठेवायचा, 1 कप त्याला घ्यायचा, 1 कप तिला ठेवायचा. आणि मग तिला जाऊन सांगायचं काय, राय रखुमा बाई तुम्हा येऊ द्या दया काकुल तिला यावं. हे लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. हा लक्ष्मीनारायणाचा जोडा नाही, मी मग अशी म्हणलो तसा हाडळ आणि खाईसाचा जोडा असू शकतो. लक्ष्मीनारायणाचा जोडा असा नसतो. लक्ष्मीनारायणाच्या जोड्यामध्ये तिने पतीची सेवा करावी. नंबर 2, पतींनी जास्त खुश होऊ नका. पतीची सेवा जर पत्नीने केली तर पतीने काय करावं? आपल्या पतीने तिला बाकी काय देता नाही आलं तरी चालेल, पण मान द्यावा, सन्मान द्यावा. आपलं शास्त्र सांगतं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरामध्ये स्त्रीची पूजा होते त्याच घरात देवता नांदते, दुसरीकडे कुठं नांदत नाही. हो, म्हणून स्त्रीची पूजा ही अग्रगण्य आहे. स्त्रीची पूजा केली पाहिजे, कारण ती देवीचं स्वरूप आहे, ती मातेचं स्वरूप आहे, ती लक्ष्मीचं आदिमाया आदिशक्तीचं स्वरूप आहे. म्हणून जगाच्या पाठीवरती जर भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा वाटला तर त्याला तसा अवतार घ्यावा घेता येत नाही, त्याला कोणाच्या तरी उदरातूनच अवतार घ्यावा लागतो. या विश्वामध्ये देवाला सुद्धा आणण्याचं सामर्थ्य जगामध्ये कोणामध्ये असेल तर या माता माऊल्यांमध्ये. जगात कोणाच्या पाठीवरती ही ताकद नाही. म्हणून ऐका, प्रत्येक माता माऊली ही लक्ष्मीचं रूप आहे. म्हणून आपल्या घरामध्ये तिला काहीच आपल्याला देता आलं नाही ना, नाही सोनं घेता आलं काही अडचण नाही, नाही चांदीच्या पट्ट्या घेता आल्या नका घेऊ, म्हणजे घेतल्या तरी चालतील पण नाही जमलं नका घेऊ. मग किमान इतकं तरी म्हणा, नाही नाही अगं काय भाजी केली तू आज, इतकं तरी चांगलं म्हणा ना, इतकं तरी. पण हे थोडे खोडील नाही वा. एका माणसाचं आणि त्याच्या पत्नीचं रोज भांडण. तो रोज उठला की रोज दोष काढायचा त्या भाजीमध्ये. तिला वाटायचं आपलंच गड्या काही चुकतंय का काय, कारण काय व्हायचं, नवीन लग्न झालेलं होतं. तिला वाटायचं आपलंच काहीतरी चुकत असेल म्हणून काहीतरी घोटाळा असेल ती मान्य करायची बिचारी. पण स्त्रीच्या ज्या वेळेस लक्षात येतं की आपलं चुकत नाही त्यावेळेस ती कुणाचं ऐकत नसती. पा त्यावेळेस मग ती अशी महिषासुरमर्दिनीसारखी त्रिशूळच घेऊन उभी असते. ऐकत नाही ती कुणाची. मग तिच्या लक्षामध्ये आलं आपलं चुकतंय का त्याचं चुकतंय, आपण एकदा परीक्षा करायला पाहिजे. म्हणून तिने परीक्षा केली. तुम्ही करू नका, तुम्ही करू नका बरं का. काय परीक्षा केली म्हणे? काय नाही, तिने बटाटा सप्ताह धरला. हा महाराज नाही ऐकला कधी, बापू सचिन भाऊ नाही ऐकला कधी बटाटा सप्ताह? नाही ऐकला, झालाच नाही कुठं. तिने बटाटा सप्ताह केला म्हणजे काय? म्हणे या सप्त्यामध्ये आठवड्यामध्ये फक्त बटाट्याचीच भाजी करायची. ऐका ते बघा, आता ती पण देवाची रूप आहे ना का उसकू त्यांना. मग तिने काय केलं? पहिल्या दिवशी बटाटा असे बारीक बारीक चकत्या केल्या आणि चकत्या करून बटाट्याची अशी छान तिखट मीठ घालून भाजी केली, मसाला टाकून भाजी झाली. झाल्याच्या नंतर जेवायला बसला तो. जेवायला बसले होते त्याने नेहमीप्रमाणे नाक मोडलं, म्हणे हे नाही जमली भाजी तुला, असली कुठं भाजी असते का? बटाट्याची भाजी म्हणजे हा. त्या दिवशी मी गेलो होतो, काय त्या वहिनींनी भाजी केली ती? वहिनीचंच कौतुक कर नाही, कधीच म्हण नको बायकूला चांगलं. ऐका, काय तिने भाजी केली होती? असं बरं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तिने प्लॅन बदलला, म्हणे आज बटाटा करायचा पण वेगळ्या पद्धतीने करायचा. मग तिने काय केलं? बटाटा उकाळला, उकडून बटाट्याची असं हळद टाकून पिवळी अशी छान भाजी केली, मस्त भाजी छान. तोंडाला नका पाणी सुटून देऊ. बटाट्याची ते हळद टाकून भाजी केली पिवळी, तो म्हणला छे हे
ह्याला काय अर्थ आहे का? असला कुठं बटाटा असतो का? हा बटाटा खाला होता आम्ही तिकडं मुलखेडमध्ये. तो दुसऱ्याचंच सांगतोय कायम, घरचं कधी नाही सांगलं. ती म्हणली चुकलं असन गाड्या आज. मग तिने बुधवारीच्या दिवशी विचार केला, म्हणे आपण काय करू आज, बटाटा टिचून करू. कसा? बटाट्याची टिचून भाजी करायची. टिचून करायची म्हणजे काय? म्हणे बटाटा पाट्यावरती टेचला आणि टिचून त्या बटाट्याची चटणी केली. आणि तिला वाटलं आज तरी माझा नवरा चांगला म्हणेल, अपेक्षा राहती. नाही चांगलं म्हणलं महाराज तिला कुणी, हे असली कुठं बटाट्याची भाजी असते का? आता पहिल्या दिवशी केला तसली भाजी नसती, दुसऱ्या दिवशी केला तसली भाजी नसती, तिसऱ्या दिवशी टेचून केला. ती म्हणले असं नाही जमायचं, जरा हॉटेलसारखे करून बघायला पाहिजे. म्हणून चौथ्या दिवशी तिने आलू दम केला. बारके बारके आणले बटाटे, बटाटा साप्ता होता, आलू दम केला. आलू दम केल्याच्यानंतर सुद्धा तो म्हणला छे छे काय भाजी झाली, असली कुठं भाजी असती का? नंतर तिच्या लक्षात आलं म्हणे आपलं काहीतरी चुकतंय, नेसता बटाटा बटाटा कॉम्बिनेशन पाहिजे. मग तिने आलू मटर केलं. महाराज वार होता शुक्रवार, मी माझ्या सगळं ध्यानात आहे. शुक्रवारी आलू मटर केला, आलू मटर करून सुद्धा जमलं नाही. आता या कधी भाजी तुम्हीच सांगा बुवा, मला एवढंच माहिती. शनिवारी अनेक तिसरी भाजी केली, बटाट्याची फ्राय केली, म्हणजे बटाट्याच्या अशा बारीक चाकत्या केल्या आणि तेलातनं तळून काढल्या आणि त्याच्यावर हळद मीठ टाकून दिलं, तरी त्याने नाकच मोडलं. मग त्याच्या ध्यानात आलं गाड्या आपल्या स्वयंपाकात दोष नाही, ह्याच्या खाण्यात दोष आहे, ह्याच्या जीभेचा दोष आहे. आपण रोज नवीन भाजी करतोय, तो रोज त्याला नावं ठेवतोय बटाटाच आहे, बटाट्याचेच सात प्रकार आहे, पण तरी सुद्धा हा नावं ठेवतोय म्हणजे याच्यामध्येच काहीतरी घोटाळा आहे, आपल्या भाजीमध्ये दोष नाही. काही काही लोकांना नावं ठेवायची सवय लागली. किमान 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 नवरात्रीमध्ये एक शिकून जा, काय काही करता नाही ना आलं तरी घरामधली लक्ष्मी आहे ना, ती सुखी आणि समाधानी असेल ना, तर जगामध्ये कुठल्या देवाला जायची गरज आपल्याला लागणार नाही. कधीच कुठल्या देवाला जायची गरज नाही, अजिबात अपेक्षा करायची नाही. अहो सुखाने समाधानाने राहावं आणि या जीवनाचा आनंद लुटावा. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून या नवरात्रीमध्ये आल्याच्या नंतर काय करावं? म्हणे भक्ती करावी. कोणती भक्ती करावी आम्हाला समजत नाही. नीट ऐका, शास्त्राने नऊ प्रकारच्या भक्ती सांगितल्या. मग नऊ प्रकारच्या भक्ती आम्हाला करता येतील का? काही शक्य नाही बुवा, माहीत नाही. विठ्ठल विठ्ठल हो. नऊ प्रकारच्या भक्ती करणं शक्य नाही, पण त्या सगळ्या भक्तीचं एक वर्म आहे. नीट ऐका, काय वर्म आहे? म्हणजे सगळ्या भक्तीचं वर्म आहे. भक्ती कुठलीही करा, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम आदी सगळ्या भक्ती या करत असताना त्याच्यामध्ये जर भाव शून्यता असेल तर काही त्याचा उपयोग नाही. हो मग नवरात्रीमध्ये किमान काय करावं? नऊच्या नऊ भक्ती आपल्याला शक्य होतात का? प्रयत्न करावा. विठ्ठल विठ्ठल नवीन भक्ती जा करोनी नवरात्रा, नवीन भक्ती जा करोनी नवरात्रा, रोनी पोटी मागेल ज्ञान पुत्रा, पोटी मागेल ज्ञान पुत्रा, सद्भाव अंतरीचा मित्र, सद्भाव अंतरीचा मित्र, दंब सासऱ्या सांडीन कुपत्र, दंब सासऱ्या सांडीन कुपत्र, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, जोगवा जोगवा मागे, जोगवा जोगवा मागे. अजिबात महाराज नव भक्ती जमतात का? प्रयत्न करावा. काय? नववेद भक्तीच्या करुणी नवरात्र, करुणी पोटी मागील ज्ञानपुत्रा. विषयले खोले आणि खोलात तर आपल्याला जायचं नाही. दरोणी सद्भाव अंतरीच्या मित्रा, दंब सासऱ्या सांडीनं कुपात्रा. विषय बराच गंभीर आहे, खूप खोल आहे. पण मग आईचा जोग वा मागेल, नऊ भक्ती आपल्याला करणं शक्य आहे का? मला वाटतं आपल्याला नऊ भक्ती नऊ दिवसात करणं शक्य नाही. नऊ भक्ती नऊ दिवसात नाही, नऊ जन्मात सुद्धा करणं शक्य होईल असं मला वाटत नाही. मग एक तरी त्यातली नीट करावी, बरोबर आहे का नाही? पण कुठली करावी? आपल्याला आवडती ती करावी का?
भक्ती आपल्याला आवडती ती करावी का देवाला आवडती ती करावी? मला सांगा, तुमच्या घरी एखादा पाहुणा येणार आहे, हा हा हा, तुमच्या घरी एखादा पाहुणा येणार आहे, आणि पाहुणा येणार आहे म्हणून मग तुम्ही काय केलं, लगेच डोक्यामध्ये घेतलं, वास पाहुणा येणार आहे, हा मग आज आपल्या घरी महाराज जेवायला आहे. महाराज जेवायला असल्याच्या नंतर तर लय लगबग राहते, बाकीच्या पाहुण्यानंतर महाराजांना जेवाय घालण्यात लय वेगळं असतं. तिला वाटलं आज बासुंदी करावी, बासुंदी केली, मग आज अशी वांग्याची मस्तपैकी वांगा मसाला करू म्हणून तिने डोक्यामध्ये घेतलं, वांगा मसाला केला, असलं सुंदर चपात्या केल्या, सगळा स्वयंपाक इतका छान केला, आणि मग दही बिही घालून कोशिंबीर केली, इतका सुंदर स्वयंपाक, बरोबर आहे का नाही? पापडं बिपडं तळली, किती छान स्वयंपाक आहे का नाही, आहे का नाही? नाही, किती छान आहे. मी काय काय नावं सांगतो आहे तुम्हाला, तुम्ही किमान हा तरी म्हणा चांगलं आहे म्हणून, ऐका. इतका चांगला स्वयंपाक केला, आणि इतका स्वयंपाक केल्यावर महाराज जेवायला गेले, महाराजांनी ते सगळं पाहिलं, ते म्हणे काय झालं, स्वयंपाक वाईट आहे का? नाही 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 नाही, स्वयंपाक चांगला आहे. मग बासुंदी खाली असते पण मला डायबेटीस आहे. हा डायबेटीस आहे, ते म्हणे मग बासुंदी खाऊ नका, काय एवढे नका खाऊ, बासुंदी ठेव बाजूला काढून, राहिली बासुंदी राहिली, वांग खा. वांग्या बरोबर डॉक्टरने सांगितलंय वांग खाऊ तर नका पण पाहू पण नका, हा पाहिलं तरी घोटाळा होईल, वांग खायचं नाही. पण मग चपाती घे, चपाती तर खातच नाही म्हणे का, कोलेस्ट्रॉल, चपाती सुद्धा खायची नाही, चपाती पण नाही खायची. मग कोशिंबीर तरी घ्या ना थोडीशी, मग घेतल्यास ती कोशिंबीर घासा धरतो ना, कीर्तनाला वराडता येत नाही म्हणून खाता येत नाही. ती म्हणे अहो मी इतकं स्पेशल वांग बनवलंय, कुणी माझ्या घरी पाहुणा येणार असं तर पहिला सांगतो वहिनी वांग, आणि मी तुमच्यासाठी एवढं आवडीने, आवड तुमची होईन पण गोठाळा माझा होईन, जमायचं नाही, वांग जमणार नाही. स्वयंपाक तुम्ही केला, तुम्हाला वाटतो तो केला पण पाहुण्याने खाला नाही. मग भक्तीसुद्धा तुम्हाला वाटते ती करून देवाला जमल का? जमल का? देवाला जी आवडते ती करायला पाहिजे, त्यावेळेस जमल. विठ्ठल 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 ह्याची थोर भक्ती आवडते देवा, ह्याची थोर भक्ती आवडते थोर भक्ती आवडते देवा, येतपर्यंत ठीक आहे. देवाला जी भक्ती आवडती ती आपण करायला पाहिजे, येतपर्यंत पण ठीक आहे. पण भक्तीचं एक वर्म आहे,
जे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलं भक्तीचं वर्म आहे. भक्ती कशी करून जमती का? म्हणे कशीही करून जमणार नाही. ती भक्ती जर करायची असेल ना तर त्या भक्तीमध्ये एक विशिष्ट घटक हवा आहे. त्याला काय म्हणतात? काय? भाव. भाव भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. 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 बड़े विना शक्ती भक्ती, भक्ती विणे मुक्ती आणि बळे विणे शक्ती. बोलू नये, पुढे आपल्याला जायचं नाही, पण आपला मुद्दा इथंच आहे. भावे विण भक्ती, भावाशिवाय भक्तीला उपयोग नाही. बाबर का? भावाशिवाय भक्तीला उपयोग नाही. तसंच एक उदाहरण नाथ महाराजांनी दिलं आहे. काय? म्हणे सगळं खरं आहे. बाबर का? न ताणली सोन्याची, सोन्याची न ताणली नवऱ्यानी, लय आवडीने आणली. किती आवडीने आणली? म्हणे मोठ्या आवडीने आणली. किती आवडीने? इतक्या आवडीने आणली. म्हणे काय एवढी आवड निर्माण झाली? काय नाही, रात्री ती भांडली म्हणून. दीड तोळ्याची सोन्याची नत आणली. दीड तोळ्याची, बाबर का? दीड तोळ्याची नत आणली. नतीसाठी भांडली शेजारीने घेतली होती, म्हणून हिने रात्रभर त्याला त्रास दिला. म्हणे काही करा, आपल्याला काय माहीत नाही. तिची बघा, एक तोळ्याची नत आपलं तिच्यापेक्षा जास्तच पाहिजे अर्धा तोळा, आणि म्हणून भांडणं केली आणि दीड तोळ्याची नत. तो म्हणला अगं ऐक, ऐक नाही, तुमची दोन्ही करा, तुमची भांडी काढा, तुमचं ते उष्टी काढा, सगळं ते पाडा चालू झाला. ते पाडा चालू झाल्यावर तो म्हणला बाई तुझ्या पाया पडतो, ते तसलं सांगू नको, मी घेऊन येतो, कर्ज बाजार करतो पण घेऊन येतो, काही काळजी नाही. पण माझं ऐकशील का नाही? अजिबात बोलू नका, न ताणून मग बोला. त्याने बोलून नाही दिलं. बुवा बोलून नाही दिलं. हाय गेला, म्हणला जाऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. म्हणून मग नत केली आणि नत करून तिला घेऊन आला. नत सकाळच्या पारी आपला लवकरच गेला सोनाराकडं. 10 वाजता सोनाऱ्याने दुकान उघडलं. तो म्हणे हे ही नत चांगली चांगली चांगले नवीन पॅटर्नची घेऊन जा. घेऊन गेला. घेऊन गेल्याच्या नंतर पत्नीकडं ती नत सुपूर्त केली. तिला एवढा आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद, आनंदाने उड्या मारायला लागली. इतक्या उड्या मारल्या काय बोलायचं नाही. आता नत नाकामध्ये घालायची वेळ आली, म्हणून आरशा पुढे गेली. आरशासमोर उभं राहिल्याशिवाय कशी नत नाकामध्ये घालता येईल? म्हणून आरशापुढं नत घालायला उभी राहिली. आम्ही तिच्या लक्षामध्ये आलं नाकाचाच तपास नाही. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी? नाक नाही तेने वाया गेले, नाकाचाच तपास नाही. तिच्या काही लक्षात आलं नाही त्या घोटाळ्यामुळं. काय म्हणतो आपण? वरचडपणा, ईर्षीर. त्या ईर्षीरीने भांडणं केली नवऱ्याशी. तो म्हणतोय अगं ऐक, अगं अजिबात बोलायचं नाही, बोलून देणार नाही, नत घेऊन या मग बोला. अगं ऐक, त्याला हे सांगायचं होतं, तुला नाकाचा तपास नाही, तू नकटी आहेस, म्हणता येत नाही, पण त्याला म्हणायची गरज होती. ती म्हणली अजिबात बोलून देणार नाही, नत घेऊन या. नाक नाही तेने वाया गेली, नत जरी चांगली असेल आणि घालायला जर ती नाकच चांगलं नसेल, उपयोग नाही. भक्ती आम्ही करतो इथपर्यंत ठीक आहे, पण ती करत असताना कोरडी फडफडीत भक्ती आहे आपली. कशी? काहींच्या घरामध्ये पोहे बनतात, पा, पोहे बनल्याच्यानंतर ते इतके कोरडे असतात, 2 घास खाल्लं ना की तिसऱ्या घासाला असं माणसाला काय होतं?
कोरडं फकफकीत वाटतं नसतं कोरडं. भक्तीचं आपल्या तसंच आहे, आपल्या भक्तीत ओलावाच नाही, अजिबात नाही. देवा पाही नाही भाव भक्ती वरी वरी वाव. देवाच्या पायावरती काय आपला भाव आहे का? अजिबात नाही. आणि भाव नसेल तर देव मिळतो का? अजिबात नाही. मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव. देव अशाने पावायचा नाही रे. गणेश महाराज तुमच्यासारखं नाही जमायचं मला. अरे देव बाजारचा माझी पाला नाही रे, 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 देव बाजारचा माझी पाला नाही. मने नाही भाव मने देवा मला पाव. मनामध्ये भावच नाही, अजिबात नाही. आणि जर आपण देवाला म्हणलो की देवाने मला पावावं, ते शक्य होणार नाही, अजिबात शक्य न होणारी गोष्ट आहे. म्हणून जगाच्या पाठीवरती आपण भक्ती जरी करीत असेल तरी कुरडी भक्ती करण्यात काय लगे एक भावाचे कारण. काही जगाच्या पाठीवरती दुसरं लागत नाही. नवरात्रीचा पर्व काळ आहे, आदिमाया आदिशक्तीच्या दर्शनाकरता आपण जातो. फार दूर जायची गरज नाही. काही काही लोक आहेत ना, उगाच उठतात आणि लांब लांब जात बसतात. तुम्ही माणसान मग आम्ही गेलो तर आमच्या पैशाने जातो, तुम्हाला काही त्रास, मग आम्हाला काही त्रास नाही बा. पण आमचं एक म्हणणं आहे, श्री संत तुकडोजी महाराजांचं म्हणणं आहे, माझं नाही बरं का, मनाचं. तुकडोजी महाराजांनी सांगितलं, कशाला उगाच फिरत रे तुझ गावच नाही का फिरत, कशाला उगाच फिरत रे तुझ गावच नाही का फिरत, कशाला उगाच फिरत रे तुझ गावच नाही का फिरत, कशाला उगाच फिरत रे तुझ गावच नाही का फिरत, कशाला उगाच फिरत रे तुझ गावच नाही का फिरत, कशाला उगाच फिरत रे तुझ गावच नाही का फिरत, कशाला उगाच फिरत रे तुझ गावच नाही का फिरत. वा वा वा, एकदा पोरांसाठी टाळ्या वाजवा की. गुरुकृपा गुरुकुल, बरोबर ना.
गुरुकृपा गुरुकुलचे असणारी सगळी काय सुंदर देखणी मुले आहेत सगळी, काय छान धोतर वगैरे घालून आणि टोप्या, सगळा वारकरी वेश पाहिलं. आपल्याला वाटत असेल ना आपला पण पोरगा यांच्यात असतात तर किती शिवबंदी असतात, वाटतंय का नाही? नाही नाही वाटत. मग डी जे पण नाचलेलं चालन का? वा 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 कंदरे महाराज, टाळ्या वाजा टाळ्या वाजा. वा वा अप्रतिम अप्रतिम अगदी सुंदर. माझा विषय हा चाललाय तुकडोजी महाराजांचं म्हणणं आहे, कशाला उगच फिरतं, काय करायचे फिरायची? तुझं गावचं ना एका तीर्थ मला सांगा, आज हे मुलखेड गाव खऱ्या अर्थानं या गावामध्ये आल्यावरती आणि या मंदिरामध्ये गेल्यावरती, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेल्यावरती भगवान भैरवनाथाचं ते रुपडं पाहिलं आणि सगळ्या असणाऱ्या बाजूला दिव्यांची आरास पाहिले, मला स्वर्ग सुखाची अनुभूती झाली. इथं काय कुठं जायची गरज आहे? कुठं जायची गरज नाही, आपल्या गावातल्या देवाला जरा देवाला वायशी का. हो नवरात्रीचा पर्व काळ आहे, एका संवेदनशील विषयाला हात घालतो. नाही नाही आम्ही अमक्या देवीला चाललो, आम्ही तमक्या देवीला चाललो, आम्ही ह्या देवीला गेलो, आम्ही त्या देवीला गेलो, दुनियातल्या कुठल्या देवीला जा, पण काही काही पोरं समाजामध्ये अशी जे चार चार पाच पाच वर्ष झाले स्वतःच्या आई घरामध्ये, आईचं तोंडसुद्धा पाहत नाही, आईशी बोलत नाही, आईशी बोलत नाही, आईचं तोंडसुद्धा पाहत नाही. ती बिचारी हळहळ करती, तिला वाटतं आजच बोलल, उद्याच बोलल, परवाच बोलल, जाऊ दे बोलल, आपलंच लेकरू आहे लाडकं आहे बोलल. पाच वर्ष गेली पण त्या लेकरांनी काही त्या आईकडं पाहिलं नाही आणि तिच्याशी काही बोललं नाही. आणि मग दर्शनाला गेला देवीच्या, कुठं? जम्मू काश्मीरला वैष्णोदेवीला. तू स्वर्गात जरी जाऊन प्रत्यक्षात देवीला भेटला तरी ती देवी तुला आशीर्वाद नाही देणार, अजिबात देणार नाही. घरातल्या देवीला नाराज करतोस, घरातल्या आईला नाराज करतोस, आईच्या अंतःकरणातली भावना तुला कळली नाही, जगातली कुठलीच देवी तुला आशीर्वाद देऊ शकत नाही. म्हणून माय बाप हो या नवरात्रीचा पर्व काळ एकच, आईशी बोलत नाही, जाऊन पहिले तिचे पाय धरा. का? तिने काय केलं काय नाही केलं तुमच्यासाठी? तिने जन्म दिला. विठ्ठल 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 विठ्ठल. नऊ मास कष्टलाशी दहाव्याने प्रसूत झाली, येताच कर्म आड तुझी मान अडकली, अकाल तुते जननी ये दुःखदाय मोकली, स्मर त्यारी ज्ञानी श्री कृष्ण माऊली, पर्यद मदाल साथ जो जोरे बाळा. ज्या वेळेस प्रसूतीचा काळ सहन करत होती त्यावेळेस अशी परिस्थिती आली, तुझी मान अडकली आणि तिने अकांत केला,
पण देवाकडे एकच कारण बास माझं लेकरू जगलं पाहिजे, मला आता जगायची इच्छा नाही, पण माझ्या बाळाने सृष्टी पाहिलं पाहिजे. तिच्याशी तू पाच पाच वर्ष बोलत नाही, अंदिवीच्या पाया पडायला जातो, कुठल्या देवीकडे गेला तरी कुठली देवी तुला माफ करू शकणार नाही. घरातल्या माणसांना किंमत द्यायला शिका. माय बाप केवळ काजी तेरे न जावे फिरताते, तेरे न जावे फिरताते, तेरे न जावे फिरताते. माय बाप केवळ काजी तेरे न जावे फिरताते, तेरे न जावे फिरताते, तेरे न जावे फिरताते. माय बाप केवळ काजी तेरे न जावे फिरताते, तेरे न जावे फिरताते. वाह वाह. तेरे न जावे फिरताते. माय बाप केवळ काशे तेने न जावे तीर्थाशी, म्हणे मायबाप हे केवळ काशे, दुसऱ्या तीर्थाला जायची गरज नाही. नवरात्रीत देव शोधण्यासाठी, देवे शोधण्यासाठी वनवन गट फिरण्याची गरज नाही, अजिबात गरज नाही. घरामध्ये असणाऱ्या मातेच्या पाया पडा, जगातल्या सगळ्या देव्यांचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही, कुठं जायची गरज नाही. घरामध्ये असणारी पत्नी किमान तिची मर्जी राखा, किमान चांगलं म्हणा, एकदा तरी म्हणा अगं तू आज काय सुंदर स्वयंपाक केला, एकदा तरी म्हणा. खऱ्या अर्थानं तिच्या चेहऱ्यावरती असणारं जे स्मित आहे ना, ते तुम्हाला नकळत आशीर्वाद देत असतं. जगातली सगळ्यात मोठी देवी आहे, आपल्याला आजपर्यंत कधी कळलं नाही. मायबाप हो, भक्ती करत असताना भक्तीतलं वर्म भाव आणि जगाच्या पाठीवरती भगवान परमात्म्यावरती सत्ता करण्यासाठी एक एकमेव एकमात्र गोष्ट पुरी आहे, त्याला भाव असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणे भाव नावाची जी शक्ती तिच्या पुढे कोणाचंही बळ चालत नाही. अभंगाचं पहिलं भावा पुढे बळ, 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 भावा पुढे बळ. नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, भावा पुढे बळ, नाही कोणाचे सबळ. माझ्या कीर्तनाची जी वेळ आहे ती नियोजित पत्रकामध्ये 7-8 छापलेली आहे, आणि सगळ्या माझ्या मित्रमंडळींनी सांगितले महाराज 7-9 कीर्तन तुम्ही करा, म्हणजे त्यांनी दिलेली वेळ वेगळी, छापलेली वेळ वेगळी, 9 पर्यंतचा वेळ दिला आहे, पण 9 पुढचा वेळ मला अजून कोणी दिलेला नाही, त्याच्यामुळं तो जास्त घेण्याची काही तशी मला काय आवश्यकता वाटत नाही त्याच्यानंतर, कारण सगळ्यांनाच उपास नाही, मला उपास आहे, आपल्याला काही खायचं नाही आता म्हणून मी तुमचा वेळ घ्यायचा, हे काही योग्य नाही. बाकीच्या लोकांना जेवायचंही असेल, म्हणून वेळेत कार्यक्रम उरकणं आटपणं हे अत्यंत गरजेचं आहे. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा गोंधळाची दाटीवा
लई रिशिरबुआ नादच करायचा नाही बस हा 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 लाजायचा नाही विषय वरडाय बी लागत स्वप्न आहे एवढं बुआ पुंडलिक दिवता शोभे वाळवंटी ओ पुंडलिक दिवता शोभे वाळवंटी ओ एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवनी कटी ओ आवाज तुमचा मोठा आहे तसा नाही असं नाही पण माझ्यापर्यंत येत नाही एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवनी कटी ओ उदो बोला उदो बोला इथपर्यंत ह्या आल्या ह्यांचा आवाज मोठा आहे पण जरा बारीक आहे बुवा तसा म्हणजे घरात जसा असतो तेवढा मोठा नाही घरातल्यासारखा नाही ह्यांचा आवाज घरात थोडा खाली ह्यांचा म्हणजे माझ्यासकट सगळ्यांचा जरा खाली राहतो बाहेर गेल्याच्या इथूनच सुरुवात असते पुंडली कधी वटा शोभे वाळवंटी ओ एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवनी कटी ओ उदो बोला तुम्ही आता तुम्ही उदो बोला नाही 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 एवढे नाही नाही एवढ्यात नाही जमत उपाशी उपाशी लखबा चालू दे का मला सगळं जमतंय पण मी लाईव्ह आहे म्हणून का बसलोय उदो बोला उदो बोला अरे कमीत कमी देवी पर्यंत जाऊ दे आवाज उदो बोला उदो बोला बस पाकिट बरोबर काय ना सगळ्यांना आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाती आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाती कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी ओ कुंडली कधी वटा शोभे वाळवंटी ओ गजनादनी आंबा उभी कर ठेवनी कटी ओ गजनादनी आंबा उभी कर ठेवनी कटी ओ उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो आमची आंबाबाई तिकडे विटेवरती उभी आहे विटेवरती उभी आहे तिला सगळं चालतं म्हणे कीर्तन भजन प्रवचन पण भाव महत्वाचा भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ भावापेक्षा जगामध्ये श्रेष्ठ बळ नाही किती मोठं बळ आहे म्हणे हे बळ इतकं मोठं आहे करी देवावरी सत्ता भगवान परमात्म्यावरती सत्ता सुद्धा या बळाने करता येते साक्षात भगवान परमात्मा त्या भक्ताच्या घरची सगळी कामं करू शकतो एवढं मोठं बळ भावाचं आहे म्हणून असा जो कोणी भाविक आहे त्याने न बोलवता सगळ्या शक्ती सगळ्या सिद्धी सगळ्या देवी त्याच्याजवळ येतात असू दे आले शेवटवाले हा बैसे तेथे येते न पाचारिता सर्व शक्ती पण असा जो कोणी देवीचा भक्त आहे तो काय करतो म्हणून ते एवढं सगळं जरी असलं
तरी त्या शक्ती जरी आल्या तरी त्यांच्याकडे पाहत पाहत नाही. तुका म्हणे राहे कोण तयाकडे पाहे, करे देवावरी सत्ता कोण त्या उणे परत. ज्ञानेश्वर माऊले ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊलीकाराम माऊले ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊली तुकाराम. समस्त ग्रामस्थ मंडळ मुलखेड यांनी आज या देवीचा असणारा नवरात्र उत्सव भैरवनाथाचा असणाऱ्या प्रांगणामध्ये हे नवरात्र उत्सव संपन्न होत असताना आज पाचव्या माळेला आणि कीर्तनाचा जो काही सालाबतप्रमाणे कार्यक्रमाची सेवा असते ती माझ्या वाट्याला सोपवली. माझे मित्र परमार्थ सन्मित्र आमचे आदरणीय बापू महाराज कदम असतील, आमचे सचिन भाऊ असतील, या सगळ्या मंडळींनी बऱ्याच दिवसापूर्वी चर्चा झाली होती म्हणे महाराज आपल्याकडं कार्यक्रम असतो असे चर्चा करणारी लय असतात पण तारखी देणारी मुचकीत असतात बरं असा घोटाळा आहे असो मला तिकडं वळायचं नाही. पण त्यांनी ते कधीतरी बोलले होते त्यांच्या कसं लक्षात आलं मला बोलवलं इथं आणि प्रेमाने सेवा करण्याची संधी या कार्यक्रमाची चर्चा समग्र मुळशी तालुक्यामध्ये असते म्हणे मुलखेडमध्ये हा देवीचा कार्यक्रम लय जोरात असतो असं त्यांचं म्हणणे. मी म्हणलो का जोरात असतो का जोरात असतो का चांगला असतो, त्यांनी सांगितलं काय नाही हो तिथं सगळ्या आहेत ना महिला ऐकणाऱ्या जास्त असतात आणि त्यांचा उत्साह मोठा असतो म्हणून कार्यक्रम मोठा असतो म्हणून बरं का. म्हणून या मोठ्या कार्यक्रमाचं दर्शन घ्यावं असं मला वाटलं होतं पण आता बोलवलं म्हणून योग आला. असो या मंडळींचे सगळ्यांचे आभार. ग्रामस्थ मंडळी सगळ्या मंडळींनी अत्यंत उत्तम नियोजन केले. मग अशी मी आलो त्यावेळेस त्यांच्या आवरावर चालली होती. हे इतकं सोपं नाही हा खेळ नो हे एकल्याचा एकट्या अर्ध्याचा हा खेळ नाही. म्हणून सगळ्या असणाऱ्या माझ्या मित्रमंडळींनी या ठिकाणी अत्यंत गोड असं नियोजन केलं आहे. या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. वा 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 धन्यवाद. ग्रामस्थ मंडळ मुलखेड यांचं असणारे निमंत्रण त्याचप्रमाणे या कीर्तनाच्या सेवेसाठी ज्यांची ज्यांची उपस्थिती महाराष्ट्रामध्ये मुळशी तालुक्याचं नाव खऱ्या अर्थानं ज्यांनी मुळशी तालुक्याची मान उंचावली नाव लौकिक केलं असं असणारं आमच्या तालुक्याचं खऱ्या अर्थानं वैभव आणि मृदुंगाचंही वैभव आमचे वैभव महाराज दुडे अत्यंत सुंदर अशा प्रकारची मृदुंगाची साथ. असा मृदुंग ऐकण्याकरता लोक लय लांब लांब जातात आणि दादा महाराजांनी त्यांचं असणारी ही सगळी शिष्यमंडळी विद्यार्थी मंडळी एक एकाहुनी बळी रे ही सगळी पोरं आहेत ना ही सामान्य नाही ही सगळी पकवाज वाजवणारी आहे. फक्त आता पकवाज एक आहे म्हणून त्यांना उभे केलेत नाही तर सगळे वाजवणारी आहेत. तुम्हाला जर माता माऊल्यांना जर कधी वाटलं की अरे वा काय सुंदर दिसतात ही मुलं काय छान नाचतात काय छान टाळ वाजवतात आमच्याही मुलांनी असा टाळ वाजवावा आमच्याही मुलांनी असं कीर्तनामध्ये नाचावं आमच्याही मुलाचं नावलौकिक व्हावं आणि आमच्याही मुलाला लोकांनी हरिभक्तिपरायण म्हणावं असं वाटत असेल तर दादा महाराजांची संस्था कुळवणमध्ये लांब जाण्याची काही आवश्यकता नाही. कुळवणमध्ये गुरुकृपा गुरुकुल अत्यंत सुंदर अशा प्रकारची संस्था त्यांनी टाकलेली आणि छान अशा प्रकारचं शिक्षण तिथे. फक्त आता झालं आहे काय मलाही पक्वा शिकायची इच्छा झाली पण ते मला येणार नाही हा मोठा घोटाळा आहे. असं दादा महाराज तुम्ही या ठिकाणी आला आमचे मयुरेश महाराज त्यांचे शिष्य आहेत गुड मृदुंग वाजवला त्याचा स्वर आहे कोकिळाचा बरं का कोकिळाचा नाही. असे आमचे आदरणीय दत्तात्रेय महाराज दोन्हे यांनी या ठिकाणी या कीर्तनाला येऊन तसं कसं काय महाराज कीर्तनाला आले असा मला प्रश्न पडला म्हणजे महाराजाच्या कीर्तनाला महाराज जात नाही असा घोटाळा आहे मोठा पण तरी सुद्धा ते आले. हां त्यांचं खऱ्या अर्थानं विशेषत्वानं कौतुक. आदरणीय हरिभक्तीपरायण माझे बंधू मुळशी तालुक्याचं भूषण त्यांच्याही गळ्यात कोकिळा आहे आमचे मयूर महाराज अत्यंत सुंदर गायन त्यांनी केलं. तसेच आदरणीय आमच्या मुळशी तालुक्याचं खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ज्यांनी आजपर्यंत अनेक गायक मंडळींना मार्गदर्शन केलं असे आमचे रामाप्पा बेगडे आप्पा या ठिकाणी अशोक महाराज असतील आमचे बाबाजी महाराज असतील गुरुवर्य आदरणीय बबन महाराज असतील गंगाराम महाराज असतील ही सगळी मंडळी आमचे कान्होबा महाराज असतील. आणि खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्यात कीर्तनकार भरपूर आहेत वादक भरपूर आहेत गायक भरपूर आहेत गड्या पण बारूड करणारे दोघच आहेत आणा दोघच आहेत त्याच्यातले एक अत्यंत सुंदर असं व्यक्तिमत्व गोड असं भारूड ज्यांचं आहे आवाजही पहाडी असे आदरणीय आमचे गणेश भारूड ज्येष्ठ भारूडकार आमचे आदरणीय गणेश महाराज बोडके या ठिकाणी आलेले आहेत. विनेकरी बाबा आपण या ठिकाणी आलात हार्मोनियमवाले आपले आभार. आदरणीय आमचे चोपदार मंगेश महाराज मंगेश महाराज पडळघरे यांचे आभार. तसेच ते आमचे बेगडे बाबा आणि आमचे बुहेर महाराज. आता सगळे झाले बरोबर आता कोण राहिलं नाही सगळ्या मंडळींनी फार सुंदर अशी साथ केली सगळ्यांचे आभार. तुम्ही सगळ्याजणी शांत बसल्या आणि विशेष म्हणजे
सात्यनव कीर्तनाला येऊन बसल्या तुम्ही म्हणसान मग काय विशेष आहे, टीव्हीला एकापेक्षा एक सनाट मालिका चालू आहेत. त्या सगळ्याचा त्याग करून तुम्ही कीर्तनात आला म्हणून तुमच्या पायावरती माझं मस्तक. पुनश्च एकदा तुम्ही सगळेजण इथं उपस्थित राहिला, आमचे ज्यांनी आज शूटिंग केलं लाईव्ह, ओम साई क्रिएशन, ओम साई क्रिएशन, त्यांचंही खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक. आता मी कौतुक केलेलं आहे म्हणजे लाईव्ह जाणार आहे याच्यात काही शंका नाही. हां, तसेच आमचे आदरणीय गोडांबे महाराज या सगळ्या कार्यक्रमाची रंगत खऱ्या अर्थानं. जसं पदार्थ किती चांगला केला, पनीर टाकलं, मसाला टाकला, त्याच्यामध्ये ते पाणी टाकलं, अगदी मलाई टाकली, अजून काय काय असतं मयूर महाराज जरा सांगा तुम्ही आचारी, बरंच काय काय टाकलं, सगळं टाकलं सर, सगळं टाकलं, पण सगळं टाकलं पण त्या बिचारीने एक पदार्थ नाही टाकला. कुठला? मीठ. निर्मा पावडर. मीठ 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 नाही टाकलं तर सगळं फुकाटे. तसं सगळा कार्यक्रम मोठा केला, बाबा मोठा ठेवला, गाणारे मोठे, सगळे मोठे, आणि मग त्याच्यामध्ये जसं मीठ नसावं, साऊंड सिस्टीम नसेल तर कुणीही काही करू शकत नाही. पण मुळशी तालुक्यामध्ये अत्यंत दर्जेदार साऊंड सिस्टीम, आमच्या तालुक्यामध्ये लोकांनी यावं, अन्नावलोकी करून जावं, आमच्याकडं काय कमी आहे याला म्हणतात ईर्षीर आमच्या भीमराव गोडांबे पाटलांनी. आणि सिस्टीम अशी आणली बुवा की त्यांच्या सिस्टीमवरती एकदा कीर्तनकाराने गायला सुरुवात केली की त्याला भानच राहत नाही, मग 9 ते 9:30 होतात आणि लोकं म्हणतात कीर्तनकाराला काय कळतं का नाही वेळ, जे आपला दोष नाही त्यांचा आहे. 15 मिनटं त्यांचे जे सिस्टीम गोड असल्या कारणानं माझे वाढले, त्यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं कौतुक. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला दोन दोन सूत्रसंचालक आहेत, आदरणीय आमचे गुलाब सर आणि त्याचप्रमाणे आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण राजेशजी महाराज मारणे, या मंडळींचं सूत्रसंचालने. आता मला नाही वाटत कोण चुकून हुकून राहिला असं, स्वयंपाक करणाऱ्या आचार्याचं नाव माझ्या ध्यानात नाही, नाही तर ते सुद्धा मी घेतलं असतं. पुन्हा एकदा सगळ्या मंडळींचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो, मला फार प्रेमाने बोलवलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आणि काय झालं असेल थोडं इकडं तिकडं, थोडा टाईम झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि झालेली सेवा गुरुवर ब्रह्मभूत सद्गुरु सच्चिदानंद गावरेबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादांचे काही दोन अक्षर बोललं असेल ती या ठिकाणी भैरवनाथाच्या चरणारविंदावरती समर्पित करतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम. सगळ्यांनी एकदा भजन करायचं प्रेमाने, करसाल का नाही? नक्की. आता तरी म्हणा, आता तरी सोपं आहे. तुकाराम 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 जगद्गुरु हॅलो. शेवटच्या चालीस कामने राहे कामने राहे कामने राहे कामने राहे कामने राहे दया करे कोण पाहे दया करे कोण पाहे करी देवा वरी सत्ता करी देवा वरी सत्ता दयाकडे कोण पाहे दया कोण त्याहुनी परता कोण त्याहुनी परता आ
ठिकाणी सगळ्या मित्रमंडळींनी मला प्रेमाने बोलवलं, सगळ्यांचे आभार. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाचं सौजन्य विशेष ज्यांचं आहे कैलासवासी मीराबाई ज्ञानेश्वर काटे यांच्या स्मरणार्थ श्री शेखर भाऊ ज्ञानेश्वर काटे, ज्ञानेश्वर भाऊंचं या ठिकाणी सौजन्य आहे. शेखर भाऊंचं या ठिकाणी सौजन्य आहे. खऱ्या अर्थानं त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि विशेष सूचना, आता ही कीर्तनाची सेवा झाल्याच्या नंतर 9:30 ते 12 वाजेपर्यंत भारुडे, भारुड म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचा विषय, श्री स्वयंभू निळकंठेश्वर संगीत भजनी मंडळ यांचा अत्यंत सुंदर असा भारुडाचा सोहळा, सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. सगळ्यांनी त्या भारुडाचा आनंद घ्यावा. फक्त घोटाळा माझ्या कीर्तनामुळे झालेला असा आहे की 9:30 वाजेपर्यंत मी कीर्तन केले, हा सगळ्यात मोठा म्हणजे मी अतिक्रमण केलं तुमच्या जेवणाच्या वेळेवर. आता जेवू नका, डायरेक्ट भारुड बघा. असं थोडीसा विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि चुकून हुकून जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी. त्याचप्रमाणे एक महत्त्वाची सूचना, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचा विशेष सन्मान सोहळा आणि त्यानिमित्त कीर्तनेत आदरणीय हरिभक्तिपरायण छोटे माऊली यांचा कीर्तनाचा सुश्राव्य असा कार्यक्रम ज्ञानेश्वर मंडळ कार्यालय, ज्ञानदीप मंगल कार्यालय, सुसरोड, पाषाण, पुणे या ठिकाणी 13/10/2024 सायंकाळी 5:30 ते 5:30 कीर्तनाचा जो काही सोहळा संपन्न होणार आहे त्याच्यासाठी आवर्जून सगळ्यांनी उपस्थित राहावं, संतपूजन आपल्या हातून घडावं ही एक विनंती वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून असो. पुनश्च एकदा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरे हरे विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली ले गुरे वेडे वा गुरे उत्तरे, आई विचारे लारे गारम्या बोला, तुका म्हणे ज्ञाने ज्वरा राखा बाया बेगिन करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, आचाराम गाराम, पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुका.